वनिला आहे, आता आपण याला तळून घेऊयात. तेल थोडं जास्तच गरम झालंय. बघा पण पापड्या खूप छान अशा फुगलेल्या दिसत आहेत. नमस्कार, टेस्टी रेसिपी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण पोह्याच्या पळी पापड्या बनवणार आहोत. तर सर्वात अगोदर मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत. पोहे आपल्याला भिजवायचे आहेत. आपण पोह्याला भिजवून घेऊयात. या आकाराच्या वाटीने एक वाटी पोहे आपल्याला घ्यायचे. त्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे. व्यवस्थित असे याला भिजवून घ्यायचे. या ठिकाणी मी एक वाटी पोहे भिजवून घेतलेले आहे. आता आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूयात आणि याला बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरमधून. या पद्धतीने मिश्रण बारीक होण्यासाठी तुम्ही याच वाटीने अर्धी वाटी पाणी याच्यामध्ये घालायचं आहे. आता आपण याला बारीक करून घेऊयात. या पद्धतीने आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे मिश्रण. मिक्सरमधून मी बारीक करून घेतले याला. आता वरती पाणी ठेवायचं आहे गरम होण्यासाठी. बघूयात पुढची प्रोसेस काय आहे. तर वरती मी एक पातेलं ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी. तर साधारणतः या आकाराचं पातेलं तुम्ही घेऊ शकता, कारण आपल्याला एक वाटीच पोह्याच्या पळी पापड्या बनवायच्या आहेत. तर आता याच्यामध्ये आपल्याला ह्या आकाराच्या वाटीने 3 वाट्या पाणी घालायचंय. पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया. या चमच्याने मी 1 चमचा साधारणतः मीठ घालत आहे. पाण्याला छान उकळी येऊ लागलेली आहे. उकळी येऊ द्यायची चांगली. गॅस थोडा आता कमी ठेवायचा आहे आणि आता आपण हे मिश्रण त्याच्यामध्ये थोडं करून टाकूया. मिश्रण टाकून झालेलं आहे. आता आपण याला पळीनं असं गोल गोल फिरवत राहायचं आहे. याला 15 मिनिट आपल्याला असं शिजवून द्यायचं आहे वरती आणि त्याला असं फिरवत राहायचंय 10 ते 15 मिनिट. लो गॅस वरतीच आपल्याला ठेवायचं याला. मंदाच्या वरती असं शिजवून घ्यायचंय. मिश्रण घट्ट होत चाललेलं आहे, बघू शकता. पळी पापड्या येतील असं मिश्रण थोडं घट्ट ठेवायचं. म्हणजे जास्त पण घट्ट नाही आणि जास्त पण पातळ नाही, मध्यम अशा स्वरूपाचं ते ठेवायचं आपल्याला, जेणेकरून पळी पापड्या अशा छान आल्या पाहिजे. मिश्रण आपण 10 ते 15 मिनिट ठेवलं होतं, तर असं छान पैकी घट्ट झालेलं आहे, बघू शकता. शिजलेलं पण आहे ते.
तुम्हाला सप्पळीमध्ये घेऊन अशा गोल गोल पापड्याच्या करून घ्यायचे आहेत. बघा छान असा आकार येत आहे. पूर्ण पापड्या अशा करून घ्यायच्यात आपल्याला. शक्यतो तुम्हाला एखाद्या पन्नीवरतीच अशा पापड्या बनवायच्यात आणि अशा ठिकाणी बनवायच्यात की तिथं जागा खाली प्लेन असली पाहिजे, म्हणजे पापड्या पण एकदम असे छान गोल येतात. खाली एकदम सपाट जागा आहे, तुम्ही याच्यामध्ये बघू शकता. आणि ह्या पापड्याला आपल्याला उन्हामध्ये एक दिवस पूर्ण वाळून घ्यायचंय. अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण पापड्या बनवून घेऊ शकता. नक्कीच एकदा ट्राय करा घरी, या पद्धतीने बनवा. अशा प्रकारे मोठ्या कॅरीबॅगवरती अशा सर्व पापड्या करून घेतलेल्या आहेत आणि आता याला आपण दिवसभर वाळून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपल्या पोह्याच्या पापड्या तयार झालेल्या आहेत. मी याला दिवसभर उन्हामध्ये वाळण्यासाठी ठेवलं होतं. हे पहा छान असे आलेले आहेत. तर आता आपण याला तळून बघणार आहोत. तळून मी दाखवणार आहे. कढईवरती ठेवलेले आहे तर तेल पण आपलं तापलेलं आहे. आता आपण याला तळून घेऊयात. तेल थोडं जास्तच गरम झालंय. बघा पण पापड्या खूप छान अशा फुगलेल्या दिसत आहे. अजून तुम्हाला एक तळून दाखवणार आहे. आहा मस्त आलेले आहेत. पोह्याच्या पापड्या एकदम अशा फुगलेल्या आहेत, कुरकुरीत अशा आलेल्या आहेत. हे पहा एकदम कुरकुरीत अशा पापड्या तयार झालेल्या आहेत. या पद्धतीने नक्की करून पहा. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.